महाविकास आघाडी सरकारमधील हा तिसरा आज अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि आज अर्थसंकल्प नेमका आहे कसा, यातून काय सामान्यांना दिलासा मिळाला, शेतकऱ्यांना काय दिलासा मिळाला आहे, हे आपण जाणून घेऊया. भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. मला सांगा, कसं वर्णन कराल ह्या अर्थसंकल्पाचं? महाराष्ट्राला 25 वर्ष मागं नेणारा, महाराष्ट्राला डबगाईस आणणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्हाला असं वाटलं होतं की 15-20 रुपये पेट्रोल डिझेलवरचे रेट सरकार कमी करेल, कारण 22 राज्यांनी कमी केले. या सरकारने कमी का नाही केले? या सरकारने विदर्भ मराठवाडा वैधानिक मंडळ बंद केले, ते का सुरू नाही केले आज? कारण या सरकारला माहीत आहे की विदर्भ वैधानिक मंडळ, मराठवाडा वैधानिक मंडळ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळ जर जिवंत केले तर कुठला बॅकलॉग नेमका आहे तो येईल आणि त्या बॅकलॉगवर आम्हाला पैसे द्यावे लागतील. म्हणून जाणूनपूर्वक आज ते सुरू केले नाही. मराठवाडा वॉटर गेट बंद केली, 2.5 लाख शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन मागितलं आहे, त्याचे पैशाचं काय ते सांगितलं नाही. 15 लाख शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापून ठेवलेले आहेत. आज खरी जर बजेटची कोणती घोषणा होती, शेतकरी वाट बघत होते की या सरकारने आज जाहीर केलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन आम्ही कापणार नाही, ते जाहीर केलं नाही. या सरकारने दिवसाने शेतकऱ्याला वीज देण्याची योजना, मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेचं काय करणार ते सांगितलं नाही. त्यामुळं या सरकारने ओबीसी समाजाला, धनगर समाजाला, मराठा समाजाला का 12 बलुतेदार 18 पगड जातीचं काय करणार, आदिवासीच्या योजना कशा, मागासवर्गीयच्या योजना कशा, काही सांगितलं नाही आहे. फेकूपणा केला, फेकूपणा. आणि त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्राला 25 वर्ष मागं देणारा अत्यंत वाईट दिवस आज आहे. 35 आमदारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही हेवीवेट नेत्यांना खुश करणारा बजेट आहे. मुंबईच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी केलेल्या आहेत, मुंबईच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी केल्या आहेत, पण त्या पोकळ घोषणा आहे, फेकू आहे. निवडणूक काढून घेतील आणि काहीच करणार नाही. त्यामुळं मला वाटतं या सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्र 25 वर्ष मागे जाणार आहे. विदर्भ आणि अन्याय, मराठवाड्यासाठी अन्याय होतोय, राज्य सरकार अन्याय करतं असं वारंवार म्हणताय. तुम्ही सभागृहातसुद्धा आवाज उठवला होता, पण आजच्या बजेटमधून सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्याला काही मिळालं नाही, अन्याय झाला असं वाटतं तुम्हाला? 1 लाख टक्के काही मिळालं नाही, सारंच बंद पाहून ठेवलं. विदर्भ मराठवाडा म्हणजे या सरकारला त्याच तिकडे प्रदेश समजत नाही, महाराष्ट्रात आहे. फक्त मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र एवढाच भाग समजतात. पश्चिम महाराष्ट्र मुंबईला देण्यात आमची काय अडचण नाही, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण या राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे, या राज्यामध्ये मराठवाडा आहे, या राज्यामध्ये विदर्भ आहे, हे त्यांना काहीच लक्षात नाही आहे. मी सांगितलं की 35 मंत्री आणि काही हेवीवेट नेत्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघात पैसे नेण्याकरता बजेट केला आहे आणि या बजेटचा कुठलाही फायदा राज्याला होणार नाही. काल पंतप्रधानांनी पण एक महागाईचे संकेत दिलेले आहेत, निवडणुका झाल्या आहेत, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार आहेत. जर तसं झालं तर मग इकडेही महागाईचा फटका बसेल, राज्यामध्ये महागाई वाढेल असं वाटतं? नाही, पण राज्य सरकारने तरतूद केली पाहिजे होती आज 15-20 रुपयाची. आज बजेटमध्ये ते रिफ्लेक्शन द्यायला पाहिजे होतं की असं जर काही झालं पुढच्या काळात युक्रेनच्या युद्धामुळं जर काही झालं तर आम्ही 15-20 रुपये वेगळे ठेवलेले आहेत. ते कुठलीही घोषणा सरकारने केली नाही. शेतकरी आणि ST संपाचा जो प्रश्न आहे त्याचा तिढा सुटला नाही, ST महामंडळाला काही तून दिलासा मिळाला नाही, याच्याकडे कसं बघतात? ST महामंडळाचं पूर्ण वाटोळं, पूर्ण पंचतत्वात विलीन करण्याची योजना त्यांनी तयार केली आणि ते ST पूर्ण डुबवणार आहे. नवीन ST घेतील भ्रष्टाचार करण्याकरता, नवीन वाहनं घेतील, पण वाहन चालवणारा मात्र घरी बसेल. आणि त्यामुळं या बजेटमधनं ST जर विचार केला, ST ते 13वी करणार आहे, ST 14वी करणार आहे आणि ST त्यांनी मयत करून टाकलेली आहे, त्याच्यामुळे या बजेटमधनं ST काहीच मिळणार नाही. तर ह्या संतप्त प्रतिक्रिया आणि भावना होत्या चंद्रशेखर बावनकुळे भाजपा आमदार यांचा, आणि हा अर्थसंकल्प आहे तो 25 वर्ष राज्याला मागे नेणार आहे अशी सुद्धा भोसरी टीका त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन महेश चौगलेसह मी अमृत सुतार, नवराष्ट्र, मुंबई.